मुनिया सच बोल रहा है, मैं सच में खेलना भूल गया हूँ। वो तो मेरे बारे में कुछ जानता ही नहीं। कौन हूँ, कहाँ से आया हूँ, क्लासेस, ट्यूशंस, स्कूल, नोट्स, माँ बाप, सबके अलावा मेरी कोई जिंदगी ही नहीं है दद्दू। मैं 4 दिन पहले मंडी से वापस आ रहा था तो रास्ते में तू पड़ा हुआ मिला। जख्मी था, बेहोश था। वहाँ से 14 कोस दूर कोई गांव भी नहीं है। वहीं तुझे छोड़ देता तो तू किसी जंगली जानवर का शिकार हो जाता। कल पुलिस यहाँ छानबीन करने आई तो हम क्या जवाब देंगे? अरे डरने का नहीं रे, हम सब है ना यहाँ। अरे अपना गांव तो स्वर्ग है स्वर्ग। मेरा शहर मुंबई मुझे हर रोज 1.5 कदम चलना सिखाता है। आधा कदम अपने लिए और 1 कदम दूसरों को क्रॉस करके आगे निकलने के लिए। रहे मेरे माता पिता तो आए दिन मेरे लिए सपने देखते हैं। नंबर वन होना बड़ी बात नहीं है, उसे मेंटेन करना इम्पोर्टेंट बात है। इस बार तो जीत के दिखा। पता चला कौन आ रहे हैं? शायद वरुण के माता पिता होंगे। क्या तुझे सच में अपने घर का पता नहीं? मैं तो सोच रहा था शहर से अच्छा गांव है, सुकून है, लेकिन यहाँ आने के बाद पता चला कि यहाँ पर भी एक किस्म की दौड़ है। ऐसी दौड़, कुछ बनने की दौड़। आरआरसी नेटवर्कच्या विशेष बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत ड्रीम सिटी, अकोलास लार्जेस्ट टाउनशिप अँड फॅमिली लेझर स्पेस, प्रोजेक्ट बाय सूर्या ग्रुप। महापालिका अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष, बांधकाम विभाग व नॅशनल हायवेचे अधिकारी सुस्त। एवता मार्गावरील उड्डाण पुलाच्या पाण्याने नागरिक चांगलेच झाले त्रस्त। विजांच्या कडकडाटाने दुमदुमले शहराचे आसमंत। बुधवारी पावसाची शक्यता, पाऊस पडेस तोवर जनजीवन विस्कळीत, नंतर सुरळीत। वनमजुरावर अस्वलाचा हल्ला, शासनाने वनमजुराला मदत करण्याची गरज, वन विभाग देईल का लक्ष? कितीही करा आंदोलन तरी नाही सुधारणार सरोपच्या रुग्णालयातील स्थिती, शिवसेनेचे आंदोलन 8 दिवसांचा अल्टिमेटम। सौंदर्यवतींना लाजवेल असा भारी मेकअप, किन्नरांनी गाजविला अकोट येथे रॅम्प वॉक। सायकल रिक्षातून अकोट येथे निघाली किन्नरांची शहरातून सफारी। शहरातील नागरिकांच्या सोयी सुविधांकडे महापालिकेने लक्ष देण्याची गरज आहे, पण तसे होताना दिसत नाही। मलकापूरच्या पुढे एवत्याकडे जाणाऱ्या उड्डाण पुलाखालचे पाणी काढण्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग व नॅशनल हायवे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे।
मलकापूर येथे उड्डाण पुलाच्या खाली असलेल्या पाण्यामुळे येथून जाणे येणे करणाऱ्या नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. येथील पाण्याचा निचरा काढण्याची गरज आहे, पण तसे होताना दिसत नाही. अकोला शहरातील तुकाराम चौकाकडून जाणारा एवता रोड, त्यावरील उड्डाणपूल हा काही दिवसांपूर्वी तयार झाला, परंतु या उड्डाणपुलाच्या आजूबाजूचे पाणी साचत असल्यामुळे आणि उड्डाणपुलाच्या खाली पाणी असल्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या दुचाकी स्वारांना याचा अंदाज येत नाही. विशेषत महिलांसाठी साचलेले पाणी हे घातक ठरत आहे. नॅशनल हायवेवाल्यांनी काम करून ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे इथं काल एक महिला पडली असून तिचा हात व पाय फ्रॅक्चर झालेला आहे आणि तिच्या मुलाचासुद्धा फ्रॅक्चर झाला. त्यामुळे या ठिकाणी यापुढे मला असं वाटते की एखाद्याचा जीव गेल्याशिवाय या लोकांचे डोळे उघडणार नाही. माझी ही विनंती राहील की इथं असणाऱ्या प्रशासनाने व इथं असणाऱ्या लोकप्रतिनिधींनी ही समस्या ताबडतोब सोडवावी. रस्त्याचा खूप जणांना त्रास आहे. काल सायंकाळी 9:30 माझ्या देखत एक मुलगा आणि मुलगी गाडीवरून पडले आहे. माझी अशी विनंती आहे की सर्व लवकरात लवकर हे दुरुस्त करण्यात यावं. कापूर या परिसरामध्ये या साईडला आमच्या 3 ते 4 कॉलन्या आहेत. राजरत्न कॉलनी, आकृतीनगर, आरोग्यधाम कॉलनी, यमुनानगर, तसेच येवता आणि कांशुनी. तर या नवीन हायवेचं बांधकाम जेव्हापासून चालू झालं तेव्हा या पुलाखाली सतत पाणी साचत राहते आणि इथल्या स्थानिक लोकांना याचा खूप मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. आमची प्रशासनाकडे ही मागणी आहे की या पाण्याची लवकरात लवकर व्यवस्था करण्यात यावी. एवता रोड व त्या परिसरातील नागरिक यांना त्या पाण्याचा अंदाज येत नाही, त्यामुळे अनेक जणांची दुर्घटना या ठिकाणी घडली आहे. अनेक शालेय विद्यार्थी या ठिकाणी पडले, अनेक ज्येष्ठ नागरिकांचे इथे अपघात झाले, तर अनेक महिला इथे पडून त्यांना दुखापत झाली, हात पाय फ्रॅक्चर झाले. या ठिकाणी इतक्या मोठ्या अडचणी असताना महापालिका प्रशासन कुठलेही कार्य करत नसल्याचे चित्र येथे असल्याचा आरोप स्थानिकांचा आहे. मुकेश ढोके, RRC न्यूज, अकोला. अकोल्यात आज दुपारी अचानक आलेल्या पावसाने जनजीवन चांगलेच विस्कळीत झाले, तर विजांच्या कडकडाटाने शहर चांगलेच हादरले. विजांचा कडकडाट पाहता नागरिकांनी दक्ष राहण्याची गरज आहे. शहरात आज दुपारी विजांच्या जोरदार कडकडाटाने शहर चांगलेच हादरले. पावसाची देखील जोरदार रिपरिप असल्याने संपूर्ण जनजीवन दुपारी विस्कळीत झाले होते. नागरिकांना अचानक पाऊस आल्याने थेट उड्डाणपुलाखाली थांबावे लागले. अकोला शहरात होत असलेल्या विजांचा कडकडाट पाहता वीजरोधक उपकरणांची गरज सर्वत्र व्यक्त केली जात होती. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून वरुण राजाचे जोरदार आगमन झाल्याने शेतकरी व सामान्य नागरिक चांगलाच धास्तावला आहे. पुढील काही दिवस आता पावसाची शक्यता नसल्याची हवामान खात्याने व्यक्त केली आहे. दरम्यान आज झालेल्या मुसळधार पावसाने शेतकरी सुखावला असून पुढील काही दिवस मात्र उघाड आवश्यक असल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले. अकोट तालुका अंतर्गत येत असलेल्या खटकाली वन परिक्षेत्रात एका वनमजुरावर अस्वलाने अचानक हल्ला केल्याने सदर वनमजूर गंभीर जखमी झाला. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या खटकाली वनपरिक्षेत्रामध्ये गस्तीवर असलेल्या वनमजुरावर जंगलात अचानक अस्वलाने हल्ला चढवला. या हल्ल्यात कुमार राजाराम भिलावेकर हा वनमजूर गंभीर जखमी झाला आहे. या हल्ल्याची माहिती वन अधिकाऱ्यांना मिळताच ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमी वनमजूर याला उपचारार्थ तातडीने जवळच असलेल्या पोपटखेड येथील 108 रुग्णवाहिका मार्फत उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. सदर वनमजूर हा कोहाकुंड या गावातील रहिवासी असून तो जंगलात निवासी वनमजूर म्हणून काम करत आहे. नरनाळा व्याघ्र प्रकल्प वन्यजीव परिसरामध्ये वन्य प्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने अशा प्रकारे अस्वलाचे हल्ले वाढल्याचे दिसून येत आहे. दरम्यान शासनाने या वनमजुराला तात्काळ आर्थिक मदत करण्याची मागणी होत आहे. सरोपच्या रुग्णालयाचे अनेक वर्षांपूर्वी वैद्यकीय महाविद्यालयात रूपांतर झाले, मात्र अजूनही रुग्णांना सुविधा मिळत नाहीत. रुग्णालयात स्वच्छता नाही, रुग्णांच्या नातेवाईकांनाच रुग्ण स्ट्रेचरवर घेऊन जावे लागते. नर्सेस रुग्णांकडे लक्ष देत नाहीत. अशा विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी आज डीन कार्यालयात आंदोलन केले. सरोपच्या रुग्णालयातील असुविधा पाहता त्यात सुधारणा करण्याची गरज आहे.
पण त्या विरोधात जाब विचारल्यावर मनुष्यबळ अपुरे असल्याचे कारण रुग्णालय प्रशासन पुढे करते. मात्र यात रुग्णांना नाहक हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात. यासाठी आज शिवसेना आक्रमक होत सेनेचे राजेश मिश्रा, गजानन चव्हाण सह सेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी अधिष्ठाता यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. यावेळी येत्या 8 दिवसात रुग्णालयात सुविधा उपलब्ध करून देण्याचे लेखी आश्वासन रुग्णालय प्रशासनाने शिवसैनिकांना दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र 8 दिवसानंतरही परिस्थिती बदलली नाही तर पुन्हा शिवसेना पद्धतीने आंदोलन करण्याचा इशारा शिवसैनिकांनी यावेळी दिला आहे. वारंवार आंदोलन करून देखील रुग्णालयातील स्थितीत सुधारणा होत नसल्याचे चित्र आहे. यात बदल करण्याची गरज आहे पण ती होताना दिसत नाही. आंदोलन करण्याचा एकच विषय आहे की मागील अनेक वेळा आम्ही या हॉस्पिटलमध्ये इथं आलेलो आहोत आणि जे आपले पेशंट आहेत त्यांना तिथे जे व्यवस्था झाली पाहिजे ती व्यवस्था काही होत नाही, स्वच्छता नाही आहे तिथे. यांचं असं म्हणणं आहे की आमच्याकडे माणसं नाही आहेत. एखादा पेशंट असला की त्याला वाड्यातून दुसऱ्या वाड्यामध्ये घेऊन जायचं आहे, मग त्याला कोणती वाढवाय नाही आहे तिथे. स्वतःचे घरचे लोक असणार ते त्याला घेऊन जातात. सलाईन लावणारे लोक नाही आहेत. नर्स जे नर्स असतात ते मस्त तिथे बसतात, ते काही हात लावत नाही. हे अनेक इथे विषय आहेत. आमचे या दवाखान्यामध्ये गोरगरीब लोक येतात, त्यांना असं वाटते की आमच्या इथे जीव वाचणार. आमचं असं म्हणणं आहे की इथे जे कारभार चालू आहे त्यामुळे अनेक लोकांचा जीव इथे गेलेला आहे. जेव्हापासून हे आपले डीन मॅडम आलेले आहेत त्यांनी तर आणखीन सत्यानाश करून टाकलेलं आहे इथे. आमची विनंती आहे मुख्यमंत्री शिंदे साहेबांना की कमीत कमी आपल्या राज्यामध्ये जे ज्या ज्या जिल्ह्यामध्ये हे दवाखाने आहेत त्याच्यावर लक्ष द्या. तेल्हारा तालुक्यातील हनुमान सागर म्हणजेच वान धरणाचे आज 2 दरवाजे उघडून आज पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून वान नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. तेल्हारा तालुका अंतर्गत येत असलेल्या वारी हनुमान येथील वान धरणाचे 2 दरवाजे आज सकाळी उघडण्यात आले. यामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. वान नदी काठच्या सर्व गावाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या काही तासांपासून वान प्रकल्पाच्या कॅचमेंट भागात सर्वाधिक पाऊस पडल्याने सदर प्रकल्पाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. आज वान प्रकल्पातून नदीपात्रात 52.30 घनमीटर प्रतिसेकंद एवढा पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. याकरिता आज वान प्रकल्पाचे 2 दरवाजे प्रत्येकी 30 सेंटीमीटर उंचीने उघडण्यात आले असून तेल्हारा तसेच जळगाव जामोद भागातील नदीकाठच्या 18 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. मुनिया सच बोल रहा है, मैं सच में खेलना भूल गया हूँ. वो तो मेरे बारे में कुछ जानता ही नहीं. कौन हूँ, कहाँ से आया हूँ, क्लासेस, ट्यूशंस, स्कूल, नोट्स, माँ बाप, सबके अलावा मेरी कोई जिंदगी ही नहीं है दद्दू. मैं 4 दिन पहले मंडी से वापस आ रहा था तो रास्ते में तू पड़ा हुआ मिला. जख्मी था, बेहोश था. वहाँ से 14 कोस दूर कोई गांव भी नहीं है. वहीं तुझे छोड़ देता तो तू किसी जंगली जानवर का शिकार हो जाता. कल पुलिस यहाँ छानबीन करने आई तो हम क्या जवाब देंगे? अरे डरने का नहीं रे, हम सब है ना यहाँ. अरे अपना गांव तो स्वर्ग है स्वर्ग. मेरा शहर मुंबई मुझे हर रोज 1.5 कदम चलना सिखाता है. आधा कदम अपने लिए और 1 कदम दूसरों को क्रॉस करके आगे निकलने के लिए. रहे मेरे माता पिता तो आए दिन मेरे लिए सपने देखते हैं. नंबर 1 होना बड़ी बात नहीं है, उसे मेंटेन करना इम्पोर्टेंट बात है. इस बार तो जीते. पता चला कौन आ रहे हैं? शायद वरुण के माता पिता होंगे. क्या तुझे सच में अपने घर का पता नहीं? मैं तो सोच रहा था शहर से अच्छा गांव है, सुकून है, लेकिन यहाँ आने के बाद पता चला कि यहाँ पर भी एक किस्म की दौड़ है. ऐसी दौड़ कुछ बनने की दौड़.
हुंडी चिठ्ठीत ठेवीसाठी 5 लाख रुपयांची रक्कम घेऊन तिचे व्याज आणि मुद्दल देण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या अमरावतीच्या व्यापाऱ्याला अकोला ग्राहक तक्रार निवारण आयोगाने चांगलाच दणका देणारा निर्वाळा दिल्याने हुंडी चिठ्ठी व्यवसायात खळबळ माजली आहे. या निर्वाळ्याने ठेवीदारांना आपल्या रकमेचे संरक्षण होते असा विश्वास निर्माण झाला आहे. अकोला शहरातील आळशी प्लॉट स्थित विधी स्वप्नील शहा यांनी रंगनाथ यश चांडक राहणार धनराज लेन अमरावती यांना हुंडी चिठ्ठीच्या ठेवीपोटी 5 लाख रुपयांची रक्कम दिली होती. सदर रक्कम दिल्यानंतर त्या रकमेपोटी धनादेश देऊन आपल्या प्रतिष्ठानच्या लेटर पॅडवर शाह यांना हक्क ठेव पावती सुद्धा दिली होती, ज्यावर दरमहा 1.20 रुपये दराने व्याज देण्याचे ठरले होते. सदर व्यवहार झाल्यानंतर चांडक याने विधी शाह यांना रकमेचे व्याज देणे थांबवले आणि मुद्दल रक्कम देण्यासाठी नकार दिला. चांडक यांचा हा गैरव्यवहार विधी शाह यांनी ॲडव्होकेट सुमित महेश बजाज यांच्यामार्फत ग्राहक तक्रार निवारण आयोग अकोला येथे खटल्याद्वारे दाखल केला. यामध्ये तक्रारकर्त्या विधी शाह यांना ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत संरक्षण क्षेत्रामध्ये येत असल्याने त्यांना आयोगाने दिलासा देत चांडक यांनी व्याजासह रक्कम परत करण्याचे आदेश अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग SM उंटवाले आणि सदस्य सुहास आळशी यांनी बजावले आहेत अशी माहिती विधीज्ञांनी दिली. विधी स्वप्नील शहा यांनी अमरावती येथील व्यापारी रंगनाथ चांडक यांच्याकडे 5 लाख रुपये ठेव म्हणून ठेवलेले होते व सदर ठेवीवर 1.20 रुपये प्रमाणे दरमहा दर शेकडा प्रमाणे व्याज द्यायचे सुद्धा ठरलेले होते. पण सदरचे व्याज देण्याकरिता आणि तसेच मूळ रक्कम ठेवलेली रक्कम परत देण्याकरिता रंगनाथ चांडक हे वारंवार टाळमटाळ करत असल्यामुळे आम्ही आमच्या पक्षकारांसाठी विद्यमान जिल्हा तक्रार निवारण आयोग अकोला येथे खटला दाखल केलेला होता. सदर खटल्याचं आज न्यायनिवाडा लागलेला आहे. सदरचा न्यायनिवाडा आमच्यातर्फे लागलेला असून सदर रंगनाथ चांडक यांना 5 लाख रुपये परत देण्याचे तसेच 8% दर वर्षाप्रमाणे थकीत व्याज देण्याचे तसेच 5,000 रुपये मानसिक त्रास झाल्यापोटी आणि 3,000 रुपये या खटल्याचे खर्च म्हणून असे न्यायनिवाडा आज विद्यमान आयोगाने आमच्यातर्फे निकाली लावलेला आहे. वाशिम येथे मंगळवारी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान जिल्ह्यातील सर्व शाखा प्रमुख महिला पदाधिकारी या बैठकीमध्ये उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या शिवसेनेचा गटाची जिल्हास्तरीय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जिल्ह्यातील सर्व शाखा प्रमुख महिला पदाधिकारी यांना पक्षाच्या विविध कामांविषयी माहिती देण्यात आली. दरम्यान आज शिंदे गटातील खासदार भावना गवडी यांचे वडील स्वर्गीय पुंडलिकराव गवडी यांची पुण्यतिथी असल्याने पुण्यतिथी निमित्ताने उद्धव ठाकरे गटातील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुरेश मापारी व कार्यकर्त्यांनी पुण्यतिथी साजरी करून आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक असल्याचे दाखवून दिले आहे. वाशिम जिल्ह्यातील रिसोड पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वाशिम बुलढाणा जिल्ह्याच्या हद्दीमध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले 5 दरोडेखोरांना रिसोड पोलिसांनी अटक केली तर 1 जण पळून जाण्यात यशस्वी झालाय. रिसोड पोलिसांना रात्री पेट्रोलिंग दरम्यान माहिती मिळाली की रिसोड तालुक्यातील ग्राम भापूर येथे काही जण दरोडा टाकण्याच्या तयारीत आहेत. माहितीच्या आधारे पोलिसांनी त्या ठिकाणी पाहणी केली असता 6 इसम संशयास्पद स्थितीत दिसून आले. त्यांना पकडून त्यांच्या जवळील 4-व्हीलरची झडती घेतली असता त्यामध्ये 1 चाकू, लोखंडी तलवार, दोरी, चटणीपुडी असे साहित्य मिळून आले. दरम्यान 1 जण पळून जाण्यात यशस्वी झाला तर कैलास चव्हाण, साहेबराव भोसले, बाळाभाऊ चव्हाण, राजू चव्हाण, नितीन पवार या 5 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध विविध कलमांवये रिसोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली रिसोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार देवेंद्र सिंह ठाकूर व त्यांच्या पथकाने केली. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. मुनिया सच बोल रहा है, मैं सच में खेलना भूल गया हूँ. वो तो मेरे बारे में कुछ जानता ही नहीं. कौन हूँ, कहाँ से आया हूँ, क्लासेस, ट्यूशन्स, स्कूल, नोट्स, माँ बाप, सबके अलावा मेरी कोई जिंदगी ही नहीं है दद्दू. मैं 4 दिन पहले मंडी से वापस आ रहा था तो रास्ते में तू पड़ा हुआ मिला. जख्मी था, बेहोश था. वहाँ से 14 कोस दूर कोई गांव भी नहीं है. वहीं तुझे छोड़ देता तो तू किसी जंगली जानवर का शिकार हो जाता. कल पुलिस यहाँ छानबीन करने आई तो हम क्या जवाब देंगे? अरे डरने का नहीं रे, हम सब है ना यहाँ.
मेरा शहर मुंबई मुझे हर रोज डेढ़ कदम चलना सिखाता है, आधा कदम अपने लिए और एक कदम दूसरों को क्रॉस करके आगे निकलने के लिए। रहे मेरे माता पिता तो आए दिन मेरे लिए सपने देखते हैं। नंबर वन होना बड़ी बात नहीं है, उसे मेंटेन करना इम्पोर्टेंट बात है। इस बार तू जीतेगा, जीत के दिखा। पता चला कौन आ रहे हैं? शायद वरुण के माता पिता होंगे। क्या तुझे सच में अपने घर का पता नहीं? मैं तो सोच रहा था शहर से अच्छा गांव है, सुकून है, लेकिन यहाँ आने के बाद पता चला कि यहाँ पर भी एक किस्म की दौड़ है, ऐसी दौड़ कुछ बनने की दौड़। सिमेंट ट्रान्झिट मिक्सरचे समोरचे टायर फुटल्याने डिझेल टँकर सोबत झालेल्या अपघातात दोघे वाहन चालक जखमी झाले आहेत। या अपघाताने काही वेळ अकोला पातूर रोडवरील वाहतूक दुपारी बाधित झाली होती। दरम्यान पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे। सिमेंट ट्रान्झिट मिक्सर व डिझेल असलेले टँकरचा अपघात आज दुपारी झाला। या अपघातात दोघे जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अकोला पातूर रोडवरील मालेगावकडे जाणाऱ्या डिझेलने भरलेला टँकर आणि अकोल्याकडे येणाऱ्या रोडवर काम करणारा डंपर अशोक लीलँड ट्रकचे समोरच्या बाजूचे टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटून भीषण अपघात झाला। सिमेंट ट्रान्झिट मिक्सरचे समोरील टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटून समोरून येणाऱ्या ट्रक चालक शेख निसार शेख जाफर या डिझेल टँकरवर जाऊन आदळला, त्यामुळे दोन्ही ट्रक चालक गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारार्थ सरोपचार रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय येथे हिंगणा गावातील नागरिकांच्या मदतीने प्रसंगावधानाने मदत करून उपचारार्थ दाखल केले। सदर टँकरमध्ये डिझेल असल्यामुळे सुदैवाने टँकरने पेट घेतला नाही, त्यामुळे मोठा अनर्थ टळला। शासकीय रुग्णवाहिका 108 सदर घटनास्थळी आणि अकोला महानगरपालिका फायर ब्रिगेड विभागाला तात्काळ मदत करण्यात आली। या अपघाताने जवळपास 1 ते 2 तास वाहतूक कोंडी झाली होती। पोलिसांनी वाहतूक व्यवस्था नंतर सुरळीत केली। आजपर्यंत तुम्ही अनेक सौंदर्यवती महिलांचा, युवतींचा आणि अनेकांचा रॅम्प वॉक पाहिला असेल। आज तुम्हाला आम्ही सौंदर्यवतींना महिलांना फिका पाडणारा रॅम्प वॉक दाखविणार आहोत। किन्नरांनी अनोख्या अदांसह हा रॅम्प वॉक सादर केला। त्यांचे स्वागत उपस्थित प्रेक्षकांनी अकोला जिल्ह्यातील अकोट येथे केले। अकोला जिल्ह्यातील अकोट येथे हा किन्नरांचा खास रॅप वॉक आयोजित करण्यात आला होता। या सोहळ्यात सौंदर्यवतींचे सौंदर्य फिके पाडण्याचा चंग जणू या किन्नरांनी बांधला होता, त्यात ते यशस्वी देखील झाले। अकोट शहरातील आयोजकांनी सकाळी किन्नरांना सायकल रिक्षामध्ये बसवीत अकोट शहरातील प्रमुख मार्गांनी नेले। यावेळी किन्नरांच्या हातात असलेले संदेश हे लोकांच्या हिताचे असेच होते, तर अगदी ग्रामीण भागातील सायकल रिक्षांना सजवीत किन्नरांना रॅपवॉकच्या ठिकाणी नेले गेले। या सायकल रिक्षा सवारीमध्ये किन्नरांनी अतिशय हसतमुख प्रतिसाद देत लोकांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला। मग आयोजकांनी भरगच्च हॉलमध्ये किन्नरांचा रॅपवॉक आयोजित केला। त्यात देखील या किन्नरांनी वेगवेगळी अदा आणि सौंदर्यवतींना फिका पाडणारा शो केला। यासाठी त्यांनी कुठली बिकनी घातली नव्हती, तर थेट साडीवर केलेला हा रॅपवॉक दर्शकांची देखील दाद घेऊन गेला। अकोट शहरातील बिलबिले मंगल कार्यालयात आयोजित या अनोख्या रॅपवॉकने किन्नरांनी देखील तितकाच उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। या आगळ्या वेगळ्या आयोजनामुळे अकोला जिल्ह्यातील अकोट शहराचे सर्वत्र नाव झाल्याचे चित्र होते। गणेश वाकोडे, RRC न्यूज, अकोट। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत ड्रीम सिटी, अकोलास लार्जेस्ट टाउनशिप अँड फॅमिली लेझर स्पेस, प्रोजेक्ट बाय सूर्या ग्रुप। महापालिका अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष, बांधकाम विभाग व नॅशनल हायवेचे अधिकारी सुस्त, एवता मार्गावरील उड्डाणपुलाच्या पाण्याने नागरिक चांगलेच झाले त्रस्त। विजांच्या कडकडाटाने दुमदुमले शहराचे आसमंत, बुधवारी पावसाची शक्यता, पाऊस पडेस तोवर जनजीवन विस्कळीत, नंतर सुरळीत।
वन मजुरावर अस्वलाचा हल्ला, शासनाने वन मजुराला मदत करण्याची गरज, वन विभाग देईल का लक्ष? कितीही करा आंदोलन तरी नाही सुधारणार सरोपच्या रुग्णालयातील स्थिती, शिवसेनेचे आंदोलन 8 दिवसांचा अल्टिमेटम। सौंदर्यवतींना लाजवेल असा भारी मेकअप, किन्नरांनी गाजविला अकोट येथे रॅम्प वॉक, सायकल रिक्षातून अकोट येथे निघाली किन्नरांची शहरातून सफारी। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा आरआरसी न्यूज आणि मनोरंजनासाठी पहा आरआरसी नेटवर्कचे विविध चॅनल्स। पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह नव्या बातमीपत्रात, तोवर नमस्कार।